ओल्ड पनवेल असं लिहिलेल्या दिशादर्शकाला मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी मित्रमंडळाने तसेच पनवेल शहरावर प्रेम करणाऱ्या तरुणांनी काळे फासले. तसेच पनवेलच्या अस्मितेवर होणाऱ्या या अन्यायाविरुद्ध आम्ही आवाज उठवू असा इशारा देखील देण्यात आला. पनवेल शहराला ऐतिहासिक वारसा आहे अशा या शहराला जुने पनवेल किंवा ओल्ड पनवेल म्हणू नका तर पनवेल असा उल्लेख करण्यासंदर्भात भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेत पनवेलकर मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. मात्र पनवेल शहरातील विजय सेल समोरील रस्त्यावर MSRDC आणि MMRDA ने उभारलेल्या दिशादर्शकावर पनवेल शहराचा ओल्ड पनवेल असा उल्लेख केला आहे. त्यामुळे पनवेलकरांच्या भावना दुखावल्या असून या विरोधात आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी मित्रमंडळ आणि पनवेलमधील तरुणांच्या वतीने गुरुवारी रॅली काढून या दिशादर्शकाला काळे फासण्यात आले. तसेच शहरातील एका मोबाईल शॉपच्या नामफलकावर देखील अशाच प्रकारचे ओल्ड पनवेल असा उल्लेख होता, त्यालाही त्यावेळी काळे फासण्यात आले. पनवेल शहर हे पनवेलकरांची अस्मिता आहे, त्यामुळे या शहराचा उल्लेख हा नेहमीच पनवेल म्हणूनच केला पाहिजे असे आवाहन यावेळी सोसायटी मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले. तसेच असा प्रकार पुन्हा घडल्यास आम्ही आवाज उठवू असा इशारा देखील देण्यात आला. नवीन पनवेल आल्यामुळे पनवेल जुने होत नाही. आज ही सगळी तरुण मंडळी इकडे जमली आहे आपल्या शहराच्या प्रेमासाठी आणि जिकडे जिकडे हे बोर्ड लागले ते बोर्ड आम्ही पुसून काढणार. कुठे पनवेलला जुना पनवेल बोलून देणार नाही. असंच या बोर्डाप्रमाणे पनवेल शहरात जिकडे जिकडे बोर्डवर दुकानवाल्यांनी पनवेलला जुनं दिलंय ते आम्ही त्यांना रीतसर जाऊन विनंती करणार की येत्या 10 दिवसात त्यांनी पनवेल जुनं पनवेलचं फक्त पनवेल करावं. हीच आमची विनंती आणि हीच आमची मागणी आहे. यावेळी मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी मित्रमंडळाचे अध्यक्ष सुमित झुंजारराव, रोशन ठाकूर, प्रवीण मोरबाळे, अमेय देशमुख, विजय शिंदे, जयदीप पाटील, निखिल ठक्कर, संतोष कुंवर, स्वरूप वाणी, प्रथमेश गुडेकर, ऋतिक ढगे, राजू पुरोहित यांच्यासह मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी मित्रमंडळाचे सदस्य आणि पनवेलमधील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.